सो हाय गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज पुन्हा एकदा संडे आहे आणि या संडेच्या दिवशी आम्ही आज जाणार आहोत विरारमधली फेमस अशी जागा, सर्वांना माहीत असेलच अर्नाळा। आणि अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर एवढी अशी मजा येते आणि टुरिझम येतात बीचला भेट देण्यासाठी। अर्नाळा किल्ला पण आय थिंक असा आहे। तर आज आम्ही जास्त कपल अच्छी बात बोली आपको अच्छी लगी तो ऐसे थोडा मार दीजिए हात, आप थोडा सा मार दीजिए। मोस्ट ऑफली जास्त कपल येतात इथे अर्नाळ्याला आणि बाकी फॅमिली पण येतात। तर अर्नाळा किनाऱ्यावर असं खूप असं स्पोर्ट वगैरे ॲक्टिव्हिटी आहेत तर ते पण आम्ही तुम्हाला दाखवू। व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओला स्किप करू नका। हाय मित्रांनो, आता आम्ही जातोय विरार अर्नाळामध्ये बीचवर, खूप आता बरंच एन्जॉय करणार आहे। आणि हा आमचा पुन्हा बाईकवरून नवीन व्हिडिओ आहे आणि आम्ही जातोय आता अर्नाळ्याला। अर्नाळ्याला खूप मजा येईल, बीचवर थोडा एन्जॉय करणार आहे। परत एकदा संडेला कुठली भेट दे, एक आठवड्यातून आम्ही दोघं एकत्र भेटतो, फुल एन्जॉय। इथनं आतमध्ये आहे रोड अर्नाळ्याला जाण्यासाठी अर्नाळा बीचवर। अजून इथून आय थिंक मला असं वाटतंय की 5-6 किलोमीटर असेल अर्नाळा बीच। आता जवळजवळ आम्ही अर्नाळ्याला पोहोचलेलो आहोत, 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर बीच भेटेल। तर हा आहे अर्नाळ्याचं मच्छी मार्केट, खूप सारे लोक इथे मच्छी घ्यायला येतात। फेमस असा अर्नाळ्याचं मच्छी मार्केट असा एरिया आहे हा, खूप सारे टुरिझम इथे अर्नाळा बीचला येतात। सुरुवातीला आपण बीचचा ओव्हरव्ह्यू घेऊया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया। तर जवळजवळ 8 किलोमीटरचा प्रवास करत आम्ही पोचलो आहे फायनली अर्नाळा बीचला। हे तुम्ही पाहू शकता मागे अर्नाळा बीच आहे। तर आपण आतमध्ये जाऊन बघणारच आहोत, समुद्रात एकदम जवळ जाणार आहोत आणि सर्व ओव्हरव्ह्यू घेणार आहोत अर्नाळा बीचचा। तर सर तुम्हाला सर्वांना ज्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या पण दाखवणार आहोत, मतलब म्हणजे अर्नाळा किनाऱ्यावर काय काय ॲक्टिव्हिटी होतात। बोलतात भरती ओहोटी, ऐकलं असेल आता ओहोटी चालू आहे समुद्राची, त्यामुळे एकदम असा समुद्र एकदम मागे गेला आहे। आपण आतमध्ये जाऊन पूर्ण ओव्हरव्ह्यू घेणारच आहोत। इथं खूप सारे कपल पण तुम्हाला दिसतील, खूप कपल्स इथे येतात किनाऱ्यावर। क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा। मी इथे पाहू शकता इथे कॅम्प पण लावलेला आहे गाडीच्या वरती, असे खूप काही टुरिझम येतात। तर गाईज फायनली आम्ही बीचला पोहोचलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता अर्नाळा बीच। आणि आता ओहोटी चालू आहे आय थिंक, आणि एकदम असा समुद्र आतमध्ये गेला आहे। आपण पुढे जाऊन बघूया, सुंदर असं दृश्य दिसतंय। इकडे मच्छी पण सुकत घातलेली आहे, याला आतमध्ये यायचं नाही आहे तरी मी त्याला जबरदस्ती घेऊन जातोय। चल जाऊया आपण, कारण खूप असं चिखल आहे, पायातमध्ये जात आहेत, तरी याला मी घेऊन जातोय की आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की ओहोटी वेळी किती आतमध्ये जातो समुद्र। सर्व पब्लिक आतमध्ये आले या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी, कारण असे कमीच बीच आहेत ज्याचा ओहोटी एवढे आतमध्ये जाते समुद्राची। भरती आली की खूप असं वरती जी माडाची झाडं तुम्हाला दिसत असतील भरती आली तिथपर्यंत पाणी असतं, पण आता ओहोटीमुळे बघा पूर्ण एकदम समुद्रकिनारा खाली वाटतोय बघा। आणि आता मी पोचलेलो आहोत एकदम समुद्राच्या जवळ। आतमध्ये पाणी खूप खोल आहे, काहीतरी सांगतो मित्र, काय सांगतोय बोल। पाण्यापासून कॅमेरा चालू करा आणि सनसेट घे। अच्छा हमको से कह रहा है
बीचला आल्यावर तुम्हाला अशा नवीन नवीन प्रकारची ॲक्टिव्हिटी दिसणार, उंट वगैरे. तर आपण जाऊन त्यांना विचारूया की कशी फेरी असते, काय असते. एक फेरी कसं आहे? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कितना एक फेरी का? एक का 50. एक फेरी हो गया दो ऐसा. तो अपन बाइक वाले विचारूया, दादा कशी एक फेरी? 100 रुपये. किती माणसं होऊ शकतात मध्ये? 100 दोघांनी 150 रुपये असे असतात. ओके ठीक आहे, थँक्यू. तर तुम्ही नक्की भेट द्या. रुको जरा, सबर करो. तर मगापासून ब्लॉग बनवून खूप भूक लागले, तर काहीतरी खाऊन घेऊया आपण. काय खाऊया रे? एक देश उघडी. हा इथं आता 6:30 संध्याकाळचे, आणि इथं तुम्ही हा एकदा बघून घ्या. टांगेवाला घोडा गाडी. तर मी बोलत होतो टांगेवाला. कौन है ये लोग? कहां से आते हैं? मी बोलत होतो की आता 6:30 आणि आता घरी जायचा टायमिंग झालेला आहे, कारण नंतर मग खूप संध्याकाळी शेवटपर्यंत ब्लॉग काही दिसणार नाही. तर निघतोय आता आम्ही. आता हा एवढा समुद्र मागे गेला आहे, तो नंतर पुढे येणार भरती वेळी. आता जस्ट टाइमपास म्हणून काय हे तुम्हाला भेटू शकतात. इथे असतात 20 रुपये, 40 रुपये घेऊन असतात. वन फ्रेमचे 20 रुपये, मोबाईलमध्ये पण तुम्हाला भेटेल, अशी फ्रेम पण भेटेल तुम्हाला. तर नक्की विजिट करा या ठिकाणी. अजून खूप काही ॲक्टिव्हिटी आहेत, तरी थोडा मी लेट आलो तर ॲक्टिव्हिटी तर बंद झाल्यात, कारण घोडेगाडीवाला असतो, बाईकवाले असतात, घोडेवाले असतात, प्लस पुन्हा उंट वगैरे अशा खूप ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता 50-100 रुपयात. एकदम चीप प्राईजमध्ये तुम्हाला तुम्ही एन्जॉय करू शकता या समुद्र किनाऱ्यावर येऊन. आमच्या सध्या आज पण खूप मस्त गेला आहे, एन्जॉय केला आहे. फुल आम्ही एन्जॉय केला आहे. मागच्या संडेला आम्ही गेलो होतो स्वामींच्या मठात, आणि या संडेला आम्ही आलो आहे अर्नाळ्याला. नंतर कुठे जायचं तर आम्ही प्लॅन करूच तुम्हाला परत एकदा. तोपर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढ्यात जेवढा शेअर करायला भेटेल तुम्हाला तेवढा शेअर करा. तुम्ही जर आम्हाला जास्त प्रेम दिला तर आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा अजून प्रयत्न करू. तर नक्की सबस्क्राईब करा. नॉट बॅड, नॉट बॅड. बाय बाय गाईज.